नमस्कार, मी गणेश आवारी, एमएस टाइम्स मराठी मध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. पाहूया आता पुढील बातमी. रायगड जिल्ह्यातील कृषी विभाग यांच्या वतीने कृषी संजीवनी सप्ताहाची सुरुवात खालापूर तालुक्यातील चिंचवली गोहे या गावातून सुरू करण्यात आली आहे. पावसाळा सुरू झाल्यानंतर शेतकऱ्यांची शेतीच्या कामाची धामधूम सुरू होते. यावेळी त्यांना योग्य मार्गदर्शन मिळून सरकारकडून शेतकऱ्यांना मिळणाऱ्या योजनांची माहिती तसेच नेमकी पीक लागवड कशा पद्धतीने करवायची या संदर्भात उपस्थित शेतकरी बांधव यांना मार्गदर्शन केले आहे. प्रतिनिधी प्रसाद अटक, एमएस टाइम्स मराठी, खालापूर, रायगड. चिंचवली गोहेमध्ये आज आम्ही कृषी संजीवनी सप्ताहाचं सुरुवात करत आहोत आणि 21 जून ते 1 जुलैपर्यंत या 10 दिवसामध्ये आम्ही पूर्ण प्रचार प्रसिद्धीच्या माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत आहोत. तर पूर्ण खरीप हंगामपूर्व जी तयारी केलेली आहे त्याच्यामध्ये बीज प्रक्रिया मोहीम आहे, फळबाग लागवड आहे, शेतीशाळा आहे, विविध प्रकारच्या ज्या भात लागवडीच्या पद्धती आहेत त्याच्यामध्ये जे आम्ही निविष्ठा पुरवठा करणार आहोत शेतकऱ्यांना त्यांच्यापर्यंत पोहोचवत आहोत. बांधावर तूर लागवड आहे, नाचणी लागवड आहे, काळा भात, लाल भात लागवड, पर्पल राईसची आम्ही बियाणं वाटप केलेलं आहे. तर ह्या सर्व शेतकऱ्यांपर्यंत ज्या योजना आहेत तर आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचवणार आहोत आणि प्रत्येक दिवशी आम्ही प्रचार प्रसिद्धीच्या अनुषंगाने जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याच्या माध्यमातून आणि कोविडच्या अनुषंगाने दोन्ही ऑफलाईन आणि ऑनलाईन जसं जसं शक्य होईल तसं कार्यक्रमाचं नियोजन करत आहोत. आणि तसंच आज चिंचवले गोहेमध्ये महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळाचे मिलिंद ढोरे विभागीय व्यवस्थापक आहेत कोकण विभागाचे, तर एक किर्लोस्कर कंपनीचं एक पॉवर टिलर आहे, तर त्याचं प्रात्यक्षिक आम्ही शेतकऱ्यांच्या शेतावर करणार आहोत. आपलं नाव